मी प्राध्यापक कृष्ण देशमुख, क्रिएटिव एज्युकेशन क्लासेस चिखली संचालक। चिखली शहरामध्ये जवळपास 9 ते 10 वर्षापासून क्रिएटिव एज्युकेशन क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायन्स या विषयाचं अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं मार्गदर्शन करण्यासाठी आमचे क्लासेस प्रयत्नरत आहेत। आणि जवळपास 2019-20, 20-21, 21-22 आणि 22-23 आणि आताची नेक्स्ट 23-24 अशा जवळपास 5 ते 6 वर्षाच्या सायन्स या विषयाच्या वर्ग 10वीच्या बॅचेस आपण इथून पासआउट केलेले आहेत किंवा आपल्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट असे गुण प्राप्त झालेले आहेत। कोविडच्या अगोदर आणि कोविडच्या नंतर अशा दोन्ही प्रकारच्या बॅचेसमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारच्या मोडमध्ये आपण क्रिएटिव्ह एज्युकेशन क्लासेस चिखलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे। यावर्षी 2023-24 करता क्रिएटिव्ह एज्युकेशन क्लासेसमध्ये वर्ग 10वीसाठी विज्ञान या विषयासाठी प्रवेश देणे सुरू आहे आणि विज्ञान या विषयाच्या रेग्युलर बॅचेस या 6 जून पासून सुरू होतील। वर्ग 10वीच्या विज्ञान या विषयासाठी 6 जून पासून बॅचेस स्टार्ट होतील। त्याचबरोबर वर्ग 8वी-9वी या वर्गांसाठी सुद्धा 15 जून पासून रेग्युलर बॅचेस सुरू होणार आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यायची। क्रिएटिव्ह एज्युकेशन क्लासेसचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं की आपल्या क्लासेसमध्ये आपण फक्त 25 सीट इंटेक देत असतो, म्हणजे फक्त 25 विद्यार्थ्यांनाच आपण या ठिकाणी प्रवेश देणार आहोत 8वी-9वी आणि 10वीची। म्हणजे गर्दीत नाही तर स्पर्धेत जगायचं आणि गर्दीत जगण्यापेक्षा स्पर्धेत जगणं कधीही चांगलं असतं असं म्हटलं जातं। अँड कॉम्पिटिशन इज बिगिन्स टॉवर्ड्स युअरसेल्फ, तुमच्यापासूनच कॉम्पिटिशन सुरुवात होणार असते। म्हणून जिथं गर्दी असेल अशा ठिकाणी आपल्या कन्सेप्ट क्लिअर होत नाही। म्हणून क्रिएटिव्ह एज्युकेशन क्लासेस पहिल्यापासून यासाठी कटिबद्ध आहे की फक्त 20 ते 25 विद्यार्थ्यांनाच आपण रेग्युलर क्लासेससाठी प्रवेश देत असतो। उन्हाळ्यामध्ये उन्हाळी बॅचेस आपल्या असतात। रेग्युलर बॅचेससाठी 6 जून ही तारीख आपण फायनल केलेली आहे। लवकरात लवकर आपला प्रवेश आपण निश्चित करायचा आहे आणि वर्ग 10वीचे जे स्पर्धेच्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला पुढे पाठवायचं आहे, नीट असेल, जेडब्ल्यू असेल, सीईटी असेल, या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्पर्धेत जगायचं आहे। आणि अशा स्पर्धेच्या ठिकाणी जर आतापासूनच आपण गर्दी केली तर त्यांच्या मनामध्ये विचारांची सुद्धा गर्दी होते आणि अशी विचारांची गर्दी जर झाली असेल तर शिक्षणापासून ते थोडेसे दूर जातात। म्हणून वर्ग 10वीमध्ये असा एक टर्निंग पॉईंट असतो त्यांच्या जीवनातला की त्या वर्षी किंवा वर्ग 10वीमध्ये त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं बेसिक नॉलेज देणं आवश्यक आहे। आणि आपल्या क्लासेसचं क्रिएटिव्ह एज्युकेशन क्लासेसचं वैशिष्ट्य आहे की आपण विद्यार्थ्यांना बेसिक नॉलेजच्या सोबत कॉम्पिटिशनमध्ये कसं जगायचंय किंवा कॉम्पिटिशनमध्ये कसं उतरायचंय आणि आपल्याला मार्क कसे कव्हर करायचे याबद्दलचं सखोल असं मार्गदर्शन आपल्या क्लासच्या माध्यमातून आपण देत असतो। वर्ग 10वीचे जे सायन्स या विषयाचं बेसिक, फक्त इंडिव्हिज्युअल सायन्स या विषयाचंच मार्गदर्शन आपल्या क्लासमध्ये केलं जातं। बाकीचे इंग्लिश आणि मॅथ्ससाठी आपल्याकडं आपण विद्यार्थ्यांना कुठंही त्यांना जाण्यासाठी परवानगी असते किंवा ते बाकीच्या ठिकाणी बॅचेस कंटिन्यू करू शकतात। फक्त सायन्स या विषयाकरताच आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो। आणि चिखली शहरामध्ये जो कोविडच्या अगोदरचा रिझल्ट होता तो सुद्धा आपल्या क्लासेसचा अतिशय उत्कृष्ट असा आहे। आपल्या क्लासेसचा हायेस्ट हा कोविडच्या अगोदरच्या बॅचचा, कोविडच्या 1 वर्ष अगोदरच्या बॅचचा, म्हणजे 2019-20 या बॅचचा जो आपला वर्ग 10वीचा रिझल्ट आहे तो 100 out of 92 आहे। आणि ही क्रिएटिव्ह एज्युकेशन क्लासेसची वर्ग 10वीची पहिली बॅच होती। त्याचबरोबर त्या वर्षी क्रिएटिव्ह एज्युकेशन क्लासेसमध्ये वर्ग 10वीसाठी जवळपास 35 विद्यार्थ्यांची ऍडमिशन आपल्याकडे होती। 35 विद्यार्थ्यांपैकी 20 विद्यार्थी हे अबोव 85 आहेत, 85 मार्कापेक्षा जास्त मार्क्स त्यांना मिळालेले आहेत आणि जवळपास 8 ते 9 विद्यार्थी हे 90 अबोव, म्हणजे 90, 91 आणि 92 या रेंजमध्ये आहेत। 92, 93 वरती आपला हायेस्ट होता, त्यामुळे 92, 93, 91, 90 इथपर्यंत आपले निअर अबाउट 10 विद्यार्थी 10 विद्यार्थी आहेत, म्हणजे अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचा निकाल कोविडच्या अगोदरच्या बॅचचा आपला आहे। कोविडमधली जी बॅच होती ज्यावर्षी विद्यार्थ्यांचे वर्ग 10वीचे पेपर झाले नाहीत त्यांना 9वीच्या
आधारावर गुणदान करण्यात आलो. त्या बॅच मध्ये सुद्धा वर्ग नववी पर्यंत जे विद्यार्थी आठवी नववी सातवी आठवी नववी आपल्याकडे होते त्या विद्यार्थ्यांना सुद्धा 90 above 90 पेक्षा जास्त गुण त्यांना मिळालेले आहेत. वर्ग नववीच्या रिझल्टच्या भरोशावर वर्ग दहावीचे गुणदान त्या वर्षी करण्यात आलेलं होतं. तरी सुद्धा क्रिएटिव्ह एज्युकेशन क्लासेसच्या विद्यार्थ्यांना 90 above गुण त्या वर्षी सुद्धा मिळालेले आहेत आणि बेसिक कन्सेप्ट त्यांचे अतिशय चांगल्या क्लिअर असल्यामुळे आज रोजी त्या विद्यार्थ्यांना वर्ग दहावीचे पेपर झालेले नसून सुद्धा त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण त्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून येत नाही. त्याचबरोबर कोविडच्या नंतरची जी बॅच होती ज्या वर्षी कोविडच्या नंतर पेपर झाले आणि त्या वर्षीचा आपला जो हायएस्ट आहे मीन्स 2022-23 या वर्षीच्या बॅचचा आपला जो हायएस्ट आहे तो आहे 95 वरती. त्या वर्षी क्रिएटिव्ह एज्युकेशन क्लासेसमध्ये आपण फक्त 20 विद्यार्थ्यांचंच इंटेक घेतलं होतं आणि 20 विद्यार्थ्यांपैकी नियर अबाउट 15 विद्यार्थी असे आहेत की जे 85 above आहेत आणि त्या वर्षी सुद्धा 12 विद्यार्थी असे आहेत की जे 95 रेंजमध्ये आहेत मीन्स 90 to 95 रेंजमध्ये आहेत. म्हणजे अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं यश दोन्ही वर्ष रॅदर दॅन तिन्ही वर्ष क्रिएटिव्ह एज्युकेशन क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्राप्त झालेलं आहे. त्यांचे बेसिक अतिशय चांगल्या प्रकारचे क्लिअर आहेत आणि उत्कृष्ट अशा पद्धतीचं त्यांचं भवितव्य त्यांनी घडवलेलं आहे आपल्या क्लासेसच्या माध्यमातून. या वर्षीची सुद्धा 2022-23 जी बॅच आहे या 2022-23 बॅचमध्ये सुद्धा क्रिएटिव्ह एज्युकेशन क्लासेसमध्ये 20 विद्यार्थ्यांचंच इंटेक होतं आणि 20 विद्यार्थ्यांच्या इंटेक वरती आता लवकरच वर्ग दहावीचा रिझल्ट येणार. त्यावेळेस सुद्धा मी तुमच्या समोर अशाच पद्धतीने येणार आहे आणि आपल्या क्लासेसचा काय रिझल्ट आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर या वर्षीच्या बॅचमध्ये सुद्धा असे काही प्रॉमिसिंग विद्यार्थी आहेत की 20 out of 17 विद्यार्थी असे आहेत की जे 90 above जाणार याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि 20 out of 20 विद्यार्थी हे 85 to 100 च्या रेंजमध्ये राहतील. म्हणजे यातील काही विद्यार्थी तर असे आहे या बॅचमधले की 10 विद्यार्थ्यांकडून मला अशी अपेक्षा आहे की ते 98, 99 and 100 या रेंजमध्येच राहणार. सो अतिशय चांगल्या प्रकारचं असं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन क्रिएटिव्ह एज्युकेशन क्लासेसच्या माध्यमातून केल्या जातं. त्या विद्यार्थ्यांच्या सर्व आयडिया डाउट्स सॉल्व्ह केले जातात आणि फक्त एक वर्षासाठीच ते विद्यार्थी क्रिएटिव्ह एज्युकेशन क्लासेस सोबत जोडले जात नाही तर भवितव्यात किंवा भविष्यात अभ्यास करत असताना त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण जर आली तर क्रिएटिव्ह एज्युकेशन क्लासेस त्यांच्या पाठीमागे अतिशय स्ट्रॉंगपणे उभं असतं. सो क्रिएटिव्ह एज्युकेशन क्लासेसचं हे वैशिष्ट्य आहे की विद्यार्थ्यांना जोपर्यंत ते यशस्वी होत नाही तोपर्यंत त्यांची साथ आम्ही कधी सोडत नाही आणि यशस्वी झाल्यानंतर सुद्धा आम्ही त्यांच्या सतत कॉन्टॅक्टमध्ये असतो. ते विद्यार्थी सुद्धा आमच्या सतत कॉन्टॅक्टमध्ये असतात. रदर दॅन काही विद्यार्थी नीटच्या तयारीसाठी JEE तयारीसाठी CET तयारीसाठी बाहेर गावी आहेत कधी अडचण जर आली तर अशा वेळेस ते क्रिएटिव्ह एज्युकेशन क्लासेस मीन्स माझ्यासोबत संपर्क साधतात आणि संपर्कातून त्यांच्यासोबत माझ्या चर्चेतून आपण त्यांना ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. सो क्रिएटिव्ह एज्युकेशन क्लासेस चिखली शहरातील एक अतिशय उत्कृष्ट असं विज्ञान इंडिव्हिज्युअल बॅचेससाठी एक अतिशय चांगलं असं ठिकाण आहे. आपल्या क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं जात असल्यामुळं आणि विद्यार्थी संख्या ही अतिशय मर्यादित असल्यामुळं फक्त 25 विद्यार्थ्यांची इंटेक कॅपॅसिटी आपण या वर्षीसाठी ठेवलेली आहे. बेस्ट ऑफ 25 आपण ठेवलेला आहे त्यामुळं आपल्या विद्यार्थ्याचा आपल्या पाल्याचा प्रवेश आमच्याकडे लवकरात लवकर करावा. 6 June पासून आपल्या बॅचेस स्टार्ट होणार आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन असतो. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनापासूनच आपण आपल्या बॅचेसला स्टार्ट करतो. 6 June to 26 February पर्यंत आपल्या बॅचेस रेग्युलर चालतात. 6 June to 26 February दरम्यान Science 1 and Science 2 अशा दोन्ही विषयाचा त्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यासक्रम आपण पूर्ण करतो. त्याचबरोबर फेब्रुवारी महिना पूर्ण हा आपण रिव्हिजनसाठी त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्व प्रकारचे आपले सराव पेपर त्या ठिकाणी घेतले जातात. 26 June पर्यंत आपली बॅच शनिवार रविवार किंवा कोणत्याही प्रकारची सुट्टी न देता रेग्युलरपणे व्यवस्थितपणे चालू राहते. अनावधानाने एखाद्या वेळेस सुट्टी द्यायचं कंप्लीट तर दिली जाते बट तो जो भाग येतो आपण पुढे भरून काढण्याचा प्रयत्न करतो किंवा काढतो. सो अशा पद्धतीचा चिखली शहरातील उत्कृष्ट असं विज्ञान या विषयासाठी मार्गदर्शन करणारी एकमेव क्लासेस क्रिएटिव्ह एज्युकेशन क्लासेस चिखली. मी प्राध्यापक कृष्ण देशमुख आणि आपण माझ्या संपर्कात असावं. त्याचबरोबर लवकरात लवकर आपल्या पाल्याचा क्रिएटिव्ह एज्युकेशन क्लासेस मध्ये प्रवेश निश्चित करावा आणि एक वेळ निश्चित माझ्याशी संपर्क करावा. पत्ता या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला माझ्या ऍडमध्ये मिळेल. त्याचबरोबर माझा मोबाईल नंबर सुद्धा त्या ठिकाणी मी अवेलेबल करून देईल.
त्याचबरोबर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण या ठिकाणी एक वेळ संपर्क करा. ओल्ड इज गोल्ड बट न्यू इज डायमंड अँड दॅट इज द क्रिएटिव्ह एज्युकेशन क्लासेस चिखली. सो थँक्यू व्हेरी मच.